तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. त्याबरोबरच महायुतीतच कोणी दंड थोपटलेत त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. चंदगडच्या उमेदवारीवरून महायुतीत रस्सी खेच. राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपचा दावा. राजेश पाटलांना भाजपच्या शिवाजी पाटलांचं आव्हान. विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचं वातावरण चांगलंच तापलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश पाटील विद्यमान आमदार असताना भाजपच्या नेत्यांनी शिवाजी पाटलांची उमेदवारी घोषित करून दादांविरोधातच रणशिंग फुंकलंय. तर भाजपनं चंदगडची उमेदवारी घोषित केल्यानं हसन मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्रजीने सांगितलंय की शिवाजी भाऊ तुम्ही आगे व्हा, आम्ही सगळेजण आपल्या मागे आहोत, की आपल्याला यावेळी नक्कीच या विधानसभेतून आमदार करायचंय म्हणजे करायचंय. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार येऊन त्यांनी नाव जाहीर केलेलं आहे. असं असताना जर दिवाळीचे मुख्यमंत्री येऊन जर हे केलं असेल तर ही गोष्ट बरोबर नाही. 347,000 मतदारसंख्या असलेल्या चंदगडमध्ये राजकीय घमासान सुरू असलं तरी 2019 चंदगड विधानसभेचं चित्र कसं होतं पाहूया. राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस 55,558 मतं. अपक्ष म्हणून उभे राहिलेले शिवाजीराव पाटलांना 51,173 मतं पडली. वंचित बहुजन आघाडीचे विनायक पाटील यांना 43,973 मतं होती. शिवसेनेचे संग्राम कुपेकर 33,215 मतं त्यांनी मिळवली. 2019 चौरंगी लढतीत राजेश पाटलांचा अवघ्या 4,000 मतांनी विजय झाला होता. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शाहू छत्रपतींना 9,000 मतांचं लीड मिळालं होतं. त्यामुळे चंदगडमध्ये महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. मात्र या मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोण इच्छुक आहे पाहूया. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार राजेश पाटील, भाजपकडून शिवाजी पाटील, भाजप किंवा अपक्ष म्हणून संग्राम कुपेकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील नंदाताई बाभुळकर, काँग्रेसचे गोपाळराव पाटील, जनसुराज्य पक्षाचे राजेंद्र गड्डेवनवार, अपक्ष मानसिंग खराटे, अपक्ष विनायक पाटील. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या चंदगडमध्ये यंदा महायुती आणि महाविकास आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे उमेदवार निश्चितीनंतर बंडखोरी थांबवणं हे महायुती आणि महाविकास आघाडीपुढे मोठं आव्हान असणार आहे. रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉड्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.